आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान घेण्यात येणार असून निवडणूक आयोगातर्फे यासाठी सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे या टप्प्यात सात राज्यातील एकोणसाठ जागांसाठी मतदान होणार आहे यात उत्तर प्रदेशच्या चौदा हरियाणाच्या सर्व दहा पश्चिम बंगाल बिहार आणि मध्य प्रदेशच्या प्रत्येकी आठ आणि दिल्लीच्या सर्व सात तर झारखंडच्या चार जागांसाठी मतदान होणार आहे या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये राधामोहन सिंग हर्षवर्धन मेनका गांधी सिंग तोमर कृष्णपाल गुर्जर आणि राव इंद्रजीत सिंग यांच्यासह या टप्प्यात क्रिकेटपटू गौतम गंभीर भोपाळमधून भाजपाच्या उमेदवार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर दिल्ली भाजपा अध्यक्ष मनोज तिवारी काँग्रेस नेत्या शीला दीक्षित ज्योतिरादित्य सिंधिया दिग्विजय सिंग भूपेंद्रसिंग हुड्डा मुष्टीयुद्धपटू विजेंद्र सिंग, मुष्ट सिंग आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे या टप्प्यातील प्रमुख उमेदवार आहेत पश्चिम बंगालमध्ये आठ मतदारसंघांसाठी त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यासाठी पंधरा हजारपेक्षा अधिक मतदान केंद्र तयार करण्यात आली असून झारखंड आणि ओडिशाच्या सीमेजवळ कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशच्या सीमेनजिक राज्य आणि जिल्ह्यांच्या सीमेवर नाकेबंदी करण्यात आली आहे काँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री सिंग सिद्धू यांना आदर्श आचारसंहितेचं कथितपणे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली असून त्यांना चोवीस तासात याबद्दल स्पष्टीकरण द्यायचं आहे सिद्धू यांनी मध्यप्रदेशमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिप्पणी केली होती सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचार शिगेला पोचला असून या टप्प्यात सात राज्यात आणि एका केंद्रशासित प्रदेशांमधून एकोणसाठ मतदारसंघांसाठी एकोणीस रोजी मतदान होणार आहे जम्मू काश्मीर मधील राष्ट्रीय महामार्ग पुन्हा उघडण्यात आले असून रामबन जिल्ह्यातील भूस्खलनामुळे हे मार्ग दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते शहरातील प्रतिभावंत बास्केटबॉलपटू शोमिरा बिडय आणि धारा फाटे या दोन बास्केटबॉलपटूंची निवड नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन या अमेरिकेतील जगप्रसिद्ध बास्केटबॉल लीगच्या एन बी ए वर्ल्ड चॅम्पियनशिप या उदयोन्मुख बास्केटबॉल स्पर्धेकरता भारतीय संघात झाली आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या आणि इतरही बातम्या ऐकण्यासाठी आपण आमच्या मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता नमस्कार